श्रोत्यांनो नमस्कार. पॅनेसिया हॉस्पिटलच्या आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्याबरोबर उपस्थित आहेत वैद्यकीय क्षेत्रातील एक अत्यंत संवेदनशील तरुण आणि उमद व्यक्तिमत्व सन्माननीय डॉक्टर कविताताई दराडे. कविताताई, आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं मी सहर्ष स्वागत करते. धन्यवाद. कविताताईंची एक संक्षिप्त छोटीशी ओळख आपण करून घेऊया. कविताताईंनी MBBS आणि त्यानंतर MD शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर सुपर स्पेशालिटी यामध्ये खास वंध्यत्व निवारण आणि लॅपरोस्कोपी ह्या विषयांमध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे. येवला आणि नाशिक या दोन्ही ठिकाणी त्या वैद्यकीय क्षेत्रातली अत्यंत महत्त्वपूर्ण अशी सेवा देता आहेत. गेल्या 7 वर्षांमध्ये जवळजवळ 5,500 दाम्पत्य आहेत त्यांना नवीन बाळाचा अनुभव आणि तो आनंद त्यांच्या जीवनामध्ये कविताताईंनी मिळवून दिलेला आहे. तर त्याबद्दल मी त्यांचं आपल्या सर्वांच्या वतीने हार्दिक अभिनंदनही करते. आज आपण IVF ह्या विषयावरती कविताताईंचं विशेष मार्गदर्शन मिळवणार आहोत. काही प्रश्न श्रोत्यांचे जे आहे ते मी प्रातिनिधिक स्वरूपामध्ये कविताताईंना विचारते आणि खूप महत्त्वपूर्ण मार्गदर्शन आपण त्यांच्याकडून घेतो आहोत. कविताताई, पुन्हा एकदा आजच्या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. सुरुवात करूया आजच्या कार्यक्रमाला. IVF ही संकल्पना किंवा हा शब्द सध्या बऱ्याच वेळा आपल्या कानावरती येतो, तर नक्की ही काय कन्सेप्ट आहे आणि मेडिकल क्षेत्रामध्ये वैद्यकीय क्षेत्रामध्ये याचं काय महत्त्व आहे याबद्दल एक आपण धावता आढावा घेऊयात आणि पुढे विषयाला हात घालूया. IVF चा फुल फॉर्म जर आपण म्हटला तर इन विट्रो फर्टिलायझेशन, म्हणजे जे फर्टिलायझेशन बॉडीमध्ये व्हायला पाहिजे ते इन विट्रो म्हणजे बॉडीच्या बाहेर घडवून आणणे, त्याला IVF असं म्हटलं जातं. आता कॉमन भाषेत जसं जुनी टर्म किंवा लेमॅन लँग्वेजमध्ये आपण त्याला टेस्ट ट्यूब बेबीही असं म्हणू शकतो. सर्रासपणे आपण ग्रामीण भागात किंवा इतरही ओल्ड लोकांमध्ये जर आपण बघितलं आणि टेस्ट ट्यूब बेबी कानावर शब्द पडला की अरे बापरे, हे कोणाचं तरी बाळ असतं, हे दुसरं इंजेक्शनची बाळं असतात किंवा हे दुसऱ्या कोणाचा गर्भ असतो, असं रुटीनली आणि जेव्हा आम्ही पेशंटना सांगतो आणि रुटीनली आम्ही टेस्ट ट्यूब बेबी शब्द वापरणं मी टाळते. कारण मी बघते समोर जर कपलचे आई वडील किंवा सासू सासरे कोणी बसलेले असतील आणि मी जर टेस्ट ट्यूब बेबी शब्द हा काढला किंवा IVF हा शब्द काढला की त्यांचे डोळे मोठे होतात, मॅडम ट्यूबचं बाळ नको आम्हाला, हे टेस्ट ट्यूब बेबी आम्हाला नको. तर सर्वात पहिले हे समजणं गरजेचं आहे की इन विट्रो फर्टिलायझेशन या शब्दाचा अर्थ काय किंवा टेस्ट ट्यूब बेबी या शब्दाचा अर्थ काय. जसं आपण नॅचरली बघतो प्रेग्नन्सी कशी राहते, ही स्त्रीच्या शरीराची जर आपण जननेंद्रियाची रचना बघितली तर मध्यभागी गर्भपिशवी म्हणजे युट्रस, फॅलोपियन ट्यूब्स म्हणजे गर्भनलिका आणि अंडाशय, दोन्ही बाजूला 2 अंडाशय असतात. पाळीच्या 2 दिवसापासून उजव्या किंवा डाव्या अंडाशयात स्त्रीबीज वाढायला सुरुवात होते. ज्यांना पिरियड रेग्युलर येतो 14 ते 16 दिवशी स्त्रीबीज फुटतं आणि फॅलोपियन ट्यूब्सला फिम्ब्रिया म्हणजे बोटासारखे अवयव असतात, ते स्त्रीबीजाला पकडून घेतात आणि फॅलोपियन ट्यूबमध्ये ते स्त्रीबीज येतं. त्याचवेळी जर शुक्राणू अवेलेबल झाले तर ते शुक्राणू पोहून इथपर्यंत जातात, फॅलोपियन ट्यूब्समध्ये ते प्रवेश करतात आणि स्त्रीबीजाचा कवच भेदून गर्भ बनतो. 3 ते 4 दिवस गर्भनळीमध्येच गर्भ वाढतो, 4थ्या 5व्या दिवशी तो सरकत गर्भपिशवीमध्ये येतो आणि तिथे तो वाढतो. म्हणजे पहिले 3 ते 5 दिवस गर्भनलिकेमध्ये गर्भ हा वाढत असतो. आता समजा काही प्रॉब्लेम असतील, प्रेग्नन्सी नॅचरली राहत नसेल, तर इंजेक्शन्स देऊन एकापेक्षा जास्त म्हणजे स्त्रीबीज भरपूर इथे वाढवून हलकी भूल देऊन अंदाजे इथे वजायनामधून इंटरनल सोनोग्राफीच्या साईडने बारीक निडल टाकून ते स्त्रीबीज बाहेर काढले जातात आणि ते प्रयोगशाळेत लॅबमध्ये फलित केले जातात आणि ते लॅबमध्येच हजबंडचेच फॉर्म वापरून ते फलित केले जातात. जसं गर्भनलिकेमध्ये वातावरण असतं तसंच लॅबमध्ये त्याला वातावरण देऊन 3 किंवा 5 दिवसापर्यंत वाढवलं जातं आणि मग ते एम्ब्रियो म्हणजे ते गर्भपिशवीत टाकले जातात, याला म्हणायचं IVF. आता काही स्त्रियांमध्ये समजा कोणाला पिरियड येत नसेल किंवा स्त्रीबीज शून्य असतील किंवा पुरुषांमध्ये शुक्राणू शून्य असतील आणि कुठल्याही ट्रीटमेंटने ते वाढत नसतील किंवा मायक्रोटिसेत शुक्राणू मिळाले नाही, तर इन केस डोनर ओसाइट किंवा डोनर स्पर्म वापरण्याची गरज असते, पण असे खूप कमी केसेसमध्ये त्याची गरज पडते आणि तेही पेशंटची परमिशन असेल तरच कुठल्याही चांगल्या सेंटरमध्ये किंवा कुठल्याही IVF सेंटरमध्ये विना पेशंटच्या परमिशन कुठलीही प्रोसिजर केली जात नाही. त्यामुळे IVF म्हणजे काही बाहेरचा गर्भ असतो किंवा हे आपलं बाळ नसतं हा जो गैरसमज आहे तो मुळात काढून टाकणं गरजेचं आहे. अजून एक गोष्ट,
IVF केलेल्या लोकांमध्ये रुटीनली आमच्याकडे पेशंट येतात तर ते सांगतात, मॅडम माझा आम्हाला रिझल्ट आला परंतु आमचे रिलेटिव आहेत ते तुमच्याकडे येतील, त्यांना सांगू नका की आम्ही IVF केले. ॲज अ डॉक्टर म्हणून आम्ही कधीही कोणाची ट्रीटमेंट दुसऱ्याकडे डिस्क्लोज करत नसतो, परंतु तरीही जी भीती चेहऱ्यावर दिसते पेशंटच्या की मी IVF केलंय हे कोणाला कळू नये, का? कारण त्याला लागलेलं टॅबू आहे. तर ते एक त्यांचे थोडी मेंटॅलिटी बदलायला हवी, शरीरात काहीतरी प्रॉब्लेम आहे म्हणून वैद्यकीय मदत घेऊन गर्भ बनवून आणि गर्भपिशवीत टाकणे हीच IVFची प्रोसिजर असते. त्यामध्ये IVF केलेल्या कपलला तुम्ही क्रिटिसाइज करणे किंवा त्यांच्याकडे वेगळ्या नजरेने बघणे हा दृष्टिकोन कुठेतरी बदलायला हवा. म्हणून IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी हे काही वेगळं आहे आणि हे आपलं बाळ नसतं ही कॉन्सेप्ट खरं तर म्हणजे समाजात ही कॉन्सेप्ट रुजायला हवी, कारण आता डे बाय डे बदलती जीवनशैली किंवा इतर बऱ्याचशा कारणांमुळे खूप जोडप्यांना पूर्वी जे प्रमाण होतं IVFचं ते आता वाढतं आहे, कारण बऱ्याचशा गोष्टींमुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो आहे आणि त्यामुळे IVFचं प्रमाण वाढतं आहे. पण त्याच्यामुळे सोशल टॅबूमुळे कित्येक लोक ह्या ट्रीटमेंटपासून दूर राहतात, तर त्यामुळे याच्याबद्दलचा जो गैरसमज आहे तो पहिले काढणं फार गरजेचं आहे. वा, खूप छान मार्गदर्शन केलं कविता ते. म्हणजे एकंदरीतच IVF ही कुठेही कमीपणाचं काही गोष्ट आहे किंवा लपवण्यासारखी गोष्ट आहे किंवा आपल्यामध्ये काहीतरी न्यून आहे असं समजता कामा नये, आणि खरोखर वैद्यकीय ह्या उपचार पद्धतीचा आपण लाभ घेऊन यातून आपल्याला जो अपेक्षित आनंद आहे तो आपल्या जीवनामध्ये आपण घेऊ शकतो. वा, आता IVF ही जी वैद्यकीय उपचार पद्धती आहे ती खूप खर्चिक आहे असं म्हटलं जातं, तर खरोखर म्हणजे त्याला एवढा खर्च लागतो का आणि त्याचं कारण काय असं? कसं असतं, आता मी जसं सांगितलं की ह्या प्रोसिजरमध्ये नॅचरली एक श्रीबीज वाढतं आणि ह्या केसमध्ये IVFमध्ये आपल्याला मल्टिपल श्रीबीज वाढवायचे असतात जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त श्रीबीज मिळतील, जेणेकरून जास्त गर्भ बनतील आणि प्रेग्नन्सीचा चान्स वाढेल. तर ह्या केसमध्ये आपण जे हॉर्मोन्सचे इंजेक्शन्स देतो ते एक्सपेन्सिव्ह, ते खर्चिक असतात, ते महागडे असतात. प्लस गर्भ शरीरात जसं वातावरण असतं गर्भनलिकेमध्ये तसं आपल्याला लॅबमध्ये गर्भाला द्यायचं असतं, तर हे लॅबमधले इक्विपमेंट्स खूप महागडे असतात. प्लस मीडिया म्हणजे ज्या कल्चर मीडिया ज्यामध्ये गर्भाला पोषण दिलं जातं ज्यातून ते सुद्धा कल्चर मीडिया ते पण सगळे इम्पोर्टेड असतात आणि ते महागडे असतात, त्यामुळे एकंदरीत ह्या ट्रीटमेंटचा खर्च जास्त असतो, कारण या ट्रीटमेंटला खर्च जास्त आहे. म्हणूनच खर्च जास्त असल्यामुळे ट्रीटमेंट खर्चिक आहे. IVF इंजेक्शन्स आणि ही जी पूर्ण ट्रीटमेंट आहे ती खूप त्रासदायक आणि वेदनादायी असते असं म्हटलं जातं, तर त्याबाबत आपण काय मार्गदर्शन कराल? हो, मी काही पेशंट्स बघते की जे इंजेक्शन्सना घाबरून आणि खूप इंजेक्शन्स असतात, बेबीत इंजेक्शन दिले जातात म्हणून मला IVF नको असं म्हणणारे मी लोक बघितलेत. कसं असतं, जसं मी सांगितलं की हॉर्मोनचे इंजेक्शन देऊन आपल्याला फॉलिकल्स म्हणजे श्रीबीज वाढवायचे असतात भरपूर सारे, तर ह्या केसमध्ये बॉडीतच असणारे हॉर्मोन्स जसं FSH, LH किंवा HMG हे हॉर्मोन्स आपण सुप्राफिजिओलॉजिक म्हणजे जास्त डोसमध्ये देतो जेणेकरून जास्त फॉलिकल्स किंवा श्रीबीज वाढावेत. आता FSH आणि LH किंवा इतरही हॉर्मोन जे या ट्रीटमेंटमध्ये वापरले जातात ते बॉडीमध्ये नॅचरली पण बनत असतात, ती काही शरीराला अशी पेन किलरसारखी एक्सटर्नल गोष्ट नाही आहे, त्यामुळे आपले लिव्हर किंवा किडनी हे कॅपेबल आहेत त्याला एक्सक्रीट करण्यासाठी. आणि हे इंजेक्शन ज्यावेळी देतो त्याचा शरीरावरती मॅक्सिमम 24 ते 48 तासच इफेक्ट असतो आणि ते नंतर निष्क्रिय होऊन जातात, त्यामुळे ह्या इंजेक्शन्सचा बॉडीवरती पुढे जाऊन जसं काही बायका सांगतात की याच्यामुळे शरीर फुगतं का, मला कोणी सांगितलं की यामुळे शरीर फुगतं, हाडं ठिसूळ होतात किंवा किडनी लिव्हर डॅमेज होतं, तर मी याबद्दल हे सांगू इच्छिते की हॉर्मोन्सच्या इंजेक्शनमुळे शरीरातच बनणारे हॉर्मोन आपण थोड्या कमी जास्त प्रमाणात देतो तर याचा बॉडीवरती कुठलाही दुष्परिणाम नाही, यामुळे किडनी लिव्हर किंवा हाडं ठिसूळ होणे किंवा वजन वाढणे हे दुष्परिणाम दिसत नाहीत. आणि अजून एक गोष्ट की इंजेक्शन्स, आता हे बेबीत इंजेक्शन्स देतात पेशंट घाबरतात, तर तुम्ही डायबिटीस झालेल्या पेशंटला इन्सुलिन घेताना बघितलं असेल, त्या फाईन निडल असतात सबक्युटॅनियस निडल, आणि यातले बरेचसे इंजेक्शन हे सबक्यूट इंजेक्शन्स म्हणजे स्किनच्या अंडरनीथ घ्यायचे असतात, तर ह्या निडल्स एकदम फाईन आणि एकदम बारीकशा निडल असतात आणि हे इंजेक्शन पेशंट स्वतःही घेऊ शकतात, इतके पेनलेस असतात ते, त्यामुळे
इंजेक्शन्स खूप असतात पण त्याला घाबरण्याची गरज नसते. जाड एकदम फाईन एकदम पातळ सुई आणि छोट्या सुईने घेता येण्यासारखे इंजेक्शन्स असतात आणि विशेष काही ते पेनफुल नसतात. तर हे महत्त्वाचे आपली ही कन्सेप्ट क्लिअर झाली की कुठेही खूप वेदनादायी अशी ही ट्रीटमेंट नाही आहे, तर अगदी आपला फॅटी पोर्शन जो आहे तेवढ्यापुरती मर्यादितच इंजेक्शन्स ही असतात आणि त्याचबरोबर कुठलेही लॉंग टर्म साईड इफेक्ट्स याचे नाही आहेत, त्यामुळे महिलांनी कुठे घाबरण्याचं कारण नाही आणि ज्यांना खरोखर गरज आहे त्यांनी या IVF ट्रीटमेंटचा जरूर लाभ घेऊ शकतात. कविताताई, IVF बेड रेस्ट गरजेची आहे असं म्हटलं जातं, तर ते कितपत आवश्यक आहे आणि कितपत घ्यावी? हो, आता कसं होतं, पूर्वी IVF बेड रेस्ट सांगितली जायची, पण मग जगभरात स्टडीज झाले की बेड रेस्टमुळे IVFचा सक्सेस रेट वाढतोय का, तर जगभरात झालेल्या स्टडीजमध्ये हे दिसून आलं की IVF पॉप्युलेशन जे बेड रेस्ट कम्प्लिटली करतात त्यांच्यामध्ये 20% सक्सेस रेट कमी आहे. कारण बेड रेस्ट ज्यावेळी पर्सन करतो तर तो त्याच गोष्टीचा विचार करत बसतो आणि मग शरीरात निगेटिव्ह हॉर्मोन्स बनतात, थोडंसं डिप्रेशन वाढतं. तर मग त्यापेक्षा जर फिजिकली आणि इमोशनली किंवा मेंटली जर पर्सन एंगेज राहिला तर त्याचा नक्कीच रिझल्टवरती परिणाम दिसतो. बेडरेस्टमुळे सक्सेस रेट वाढतो हे अतिशय चुकीचा समज आहे आणि आम्ही पेशंटला बेडरेस्ट मुळीच सांगत नाही. इनफॅक्ट ज्या महिला जॉब करतात आम्ही त्यांना जॉब अलाव करतो. तुमचं ट्रॅव्हलिंग असेल 5-10 किलोमीटरपर्यंत तेही आम्ही अलाव करतो. मांडी घालून खाली बसणं किंवा इंडियन टॉयलेट वापरणं किंवा जिना चढणं हे आणि घरातले हाऊसहोल्ड वर्क हेही आम्ही पेशंटला अलाव करतो. स्वयंपाक वगैरे करणं, फक्त जड काम, 2 पायावर बसून काम ज्याने पेल्विक प्रेशर म्हणजे गर्भपिशवीवर प्रेशर येईल आणि ज्या व्यायामाची शरीराला सवय नाही आहे, हेवी एक्सरसाइजेस किंवा वजनाचं काम करणं हे आणि खडबडीत रस्त्याने लॉंग प्रवास दूरचा प्रवास या गोष्टी टाळायला आम्ही सांगतो. पण त्यामुळे गर्भ राहण्यात अडथळा येतो असं नाही, पण एक काळजी म्हणून या गोष्टी आपण सांगतो. परंतु बेडरेस्टमुळे सक्सेस वाढतो हे मुळीच सत्य नाही आणि इनफॅक्ट बेडरेस्ट आम्ही पेशंटला एम्ब्रियो ट्रान्सफरनंतर 1 तासातच डिस्चार्ज करतो. पेशंट बसने किंवा बाईकवर किंवा कसेही घरी जाऊ शकतात आणि नंतर त्यांचं डे टू डे काम करू शकतात. वा, म्हणजे नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा जेव्हा होते तेव्हा अगदी सहजपणे एखादी स्त्री जसं काही आपलं दैनंदिन जीवन आणि तिचे अगदी रोजचे कामकाज करू शकते, इतर सगळ्या हालचाली करू शकते, त्याच पद्धतीने IVF ट्रीटमेंटमध्ये सुद्धा हे सगळं शक्य आहे. त्यामुळे कुठेही घाबरण्याचं कारण नाही किंवा अतिरिक्त ताणतणाव जो येतो की आता मी कसं वावरायचं आहे, काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, त्याबाबत कविताताई खूप सुंदर मार्गदर्शन करत आहेत. कविताताई, IVF ट्रीटमेंटनंतर जेव्हा फलित होतं म्हणजे जेव्हा सक्सेसफुल होतं तर त्याच्यामध्ये जन्म घेणाऱ्या बाळांमध्ये काही व्यंग किंवा काही त्रुटी वगैरे आढळतात का? कसं असतं, ज्यावेळी आम्ही प्रोसिजर एक्सप्लेन करतो पेशंटला, मग पेशंटचा पुढचा प्रश्न असतो की मग हे तुम्ही बाहेर बनवणार तर मग याच्यामुळे याच्यात काही व्यंग येतील का किंवा गर्भावर याचे काही दुष्परिणाम होतील का. तर खूप साऱ्या रिसर्चनंतर IVFची प्रक्रिया डेव्हलप झाली आहे आणि त्यामध्ये गर्भाला एकदम सेफ ठेवून जसं त्याला शरीरात वातावरण मिळतं तसंच आपण लॅबमध्ये त्याला देऊन आणि गर्भ ट्रान्सफर केले जातात. IVF प्रोसिजरमुळे किंवा त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या औषधांमुळे गर्भावर कुठलेही दुष्परिणाम होत नाहीत. परंतु जे तुमच्या हे मदर आणि फादरकडून आलेले जीन्स असतात त्यामुळे जर काही जेनेटिक प्रॉब्लेम असेल, काही हेरिडिटरी प्रॉब्लेम असेल, जे तुमच्या नॅचरल बाळामध्ये व्यंग येणार असतील तर ते ह्याही बाळांमध्ये येण्याचा चान्स असतो. परंतु ते IVF प्रोसिजरमुळे झाले आले असं नाही. म्हणजे इथेही पुन्हा आपण म्हणू शकतो की नैसर्गिकरित्या जेव्हा गर्भधारणा होते तेव्हा आई आणि वडिलांकडून जे काही DNA एकत्रित येऊन बाळाचं एक संगोपन किंवा बाळाची एक पूर्ण शरीराची रचना तयार होते, त्याच पद्धतीने इथेही अगदी नॅचरल पद्धतीनेच ही प्रक्रिया घडते. वा, आता IVF ह्या ट्रीटमेंटचा सक्सेस रेशो किती आहे आणि तो कसा? IVF किंवा ICSI ही जरी शेवटची ट्रीटमेंट असली तरीही तिथे 100% रिझल्ट नसतो. आणि कसं आहे की स्टँडर्ड बुक्समध्ये किंवा स्टँडर्ड लॅबमध्ये जनरली एका सायकलमध्ये 35-40% इतका रिझल्ट आपण अपेक्षित धरू शकतो. आणि म्हणूनच आम्ही सांगतो की तुम्ही पेशंट आल्यानंतर की मॅडम मग तुम्ही 100% रिझल्ट देता का,
तर 100% रिझल्ट ह्या ट्रीटमेंटमध्ये स्टँडर्ड सक्सेस रेट हा 35-40% इतकाच असतो. प्रॅक्टिकली बऱ्याच वेळा तो जास्त मिळतो, पण आम्ही सांगताना पेशंटला 35-40% इतकंच अपेक्षा ठेवायला सांगतो. आणि बऱ्याचशा पेशंटना मल्टिपल IVFची गरज पडू शकते, त्यामुळे पहिल्याच सायकलमध्ये होईल असं नाही, पण नाही झालं दुसरी तिसरी अंदाजे 3 सायकलपर्यंत 10 पैकी 8-9 जणांना रिझल्ट मिळतो. मग आता हे IVF ट्रीटमेंट मल्टिपल टाइम्स म्हणजे अनेक वेळा जर घेता घेता असं किती वेळा ती स्त्री ह्या पद्धतीची ट्रीटमेंट घेऊ शकते आणि पुढे जाऊन काय सक्सेस रेशो त्याचा असू शकतो? आता रुटीनली आपण म्हणजे OPD-मध्ये बरेच पेशंट्स बघतो आम्ही, 3 फेल्ड IVF, 12 फेल्ड, 6 फेल्ड, आणि त्याही त्यानंतरही त्यांच्या केसेसमध्ये IVF ने प्रेग्नन्सी राहिलेली आहे. तर कसं असतं की पूर्वीचे ज्यावेळी हे मल्टिपल फेल्ड सायकलवाले पेशंट्स आमच्याकडे कपल आमच्याकडे येतात, त्यावेळी सर्वात पहिले आम्ही हे बघतो की IVF सायकल कुठे झालेले आहेत, ती लॅब किती स्टँडर्ड आहे, किंवा त्यावेळी काय प्रॉब्लेम आले होते, जसं श्रीबीजाची संख्या, क्वालिटी कशी होती एम्ब्रियोची, म्हणजे गर्भाची क्वालिटी कशी होती, फ्रेश एम्ब्रियो टाकले गेले होते की फ्रोझन एम्ब्रियो टाकले गेले होते, आणि day 2-3 चे म्हणजे दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसाचे गर्भ टाकले गेले होते की 5व्या दिवसाचे गर्भ टाकले होते, लेझर हॅचिंग झालं होतं की नाही, गर्भपिशवीचा अस्तर म्हणजे एंडोमेट्रियम त्याचा रक्त पुरवठा कसा होता, या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर पूर्वीच्या सायकल्समध्ये काय प्रॉब्लेम आले होते ते अंदाजे लक्षात येतं. आणि त्यावर इम्प्रूव्हमेंट करून, जसं इंजेक्शनच्या क्वालिटीत सुधारणा करून किंवा फ्रेश ऐवजी फ्रोझन एम्ब्रियो ट्रान्सफर करून, प्लस दुसऱ्या तिसऱ्या दिवशीचे गर्भ टाकण्याऐवजी 5 दिवसाचा गर्भ म्हणजे ब्लास्टोसिस्ट कल्चर करून आणि लेझर हॅचिंग करून टाकल्यानंतर, आणि जर एंडोमेट्रियम जे अस्तराचा प्रॉब्लेम असेल, रक्त पुरवठ्याचा प्रॉब्लेम असेल, तर हिस्ट्रोस्कोपी, PRP किंवा स्टेमसेल हे सगळ्या यासारख्या टेक्निक वापरून गर्भपिशवीच्या अस्तरात सुधारणा करून प्रेग्नन्सी राहण्याची चान्सेस वाढवता येतात. तसंच एक न्यूअर कॉन्सेप्ट आम्ही आता रुटीनली वापरतो, ती नॅचरल सायकल एम्ब्रियो ट्रान्सफर. आणि नॅचरल सायकलमध्ये एकदा गर्भ बनले की ते फ्रीज केले जातात आणि नंतर नॅचरली फॉलिकल वाढून आणि ते रप्चर झाल्यानंतर 6व्या दिवशी गर्भ टाकले जातात. यामध्ये काय होतं की ही IVF प्रेग्नन्सी असते ती नॅचरल प्रेग्नन्सीसारखीच कंटिन्यू होते, त्यामध्ये मेडिसिनची आवश्यकता बरीच कमी होते, प्लस जे हॉर्मोन रिप्लेसमेंट थेरपीने ज्यावेळी आपण एंडोमेट्रियम ग्रो करून गर्भ टाकतो, ज्याला आम्ही HRT-FET म्हणतो, त्यामध्ये थोडंसं BP वाढण्याचा चान्स असतो, प्लस बेबी ओव्हरवेट असतात, तर ही रिस्कही आपल्याला नॅचरल सायकल ट्रान्सफरमध्ये कमी करता येते. तसंच सिंगल एम्ब्रियो ट्रान्सफर जे आम्ही आजकाल प्रेफर करतो. पूर्वी कसं होतं की तुम्ही ऐकलं असेल की IVF जुळीपाळा झाली, पण ते सक्सेस थोडासा वाढण्याकरता आपण 2 एम्ब्रियो पूर्वी टाकणं डॉक्टर प्रेफर करायचे, पण ट्विन्सचा जो जुळ्या बाळांचा ट्विन प्रेग्नन्सीचे साईड इफेक्ट्स किंवा जे कॉम्प्लिकेशन्स असतात ते जास्त असतात, म्हणून जनरली आता आपण सिंगल एम्ब्रियो ट्रान्सफर आणि ते पण नॅचरल सायकलमध्ये ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून मेडिसिन कमी लागावे आणि कॉम्प्लिकेशन प्रेग्नन्सीचे कमी व्हावेत आणि जी प्रेग्नन्सी आहे ती नॅचरल सायकल म्हणजे नॅचरल प्रेग्नन्सीसारखी राहावी आणि BP आणि इतर गोष्टींचीही रिस्क कमी व्हावी. आणि तुमचे 1, 2, 3 IVF फेल झाले आहे मग आता संपलं, आता काही चान्स नाही आहे असं नसतं. बऱ्याचशा डे बाय डे ॲडव्हान्स गोष्टी येत असतात, जसं आम्ही बघतो की लास्ट इयरपेक्षा ह्यावर्षी खूप नवीन गोष्टी आल्या, नवीन इंजेक्शन्स आले, नवीन मीडिया आले, नवीन टेक्निक्स आल्या, तसं ही एक इव्हॉल्विंग फील्ड आहे, डे बाय डे ती इम्प्रूव्ह होत जाते. आणि आमचेच पेशंट ज्यांनी फर्स्ट सायकल आमच्याकडे 5-6 वर्षापूर्वी केलं आहे, ते ज्यावेळी आत्ता सेकंड टाइम येतात आणि तो आमच्यातला बदल बघतात तर ते आवर्जून सांगतात की मॅडम आपण फार बदललो. आणि आय वुड से की ही इव्हॉल्विंग फील्ड आहे, डे बाय डे नवीन रिसर्च येतात, नवीन सगळ्या गोष्टी येत राहतात, म्हणून 1, 2, 3 झाले किंवा कितीही फेल झाले IVF तरी खचून जाता कामा नये, तिथे एक आशा असतेच आणि नवीन नवीन गोष्टी येतात, नवीन तंत्रज्ञानात सुधारणा होत जाते आणि प्रयत्नांती परमेश्वर, म्हणजे प्रयत्न करत राहिलं तर रिझल्ट कुठे ना कुठे अपेक्षित आहे. आणि ह्याच सोबत आम्ही एक अजून एक गोष्ट बघतो, ती फेथ, हॅव फेथ. बाकीचं सगळंच कसं आहे की आपल्यालाही माहिती आहे, आम्ही डॉक्टर आहोत, आमच्याकडे काही जादू नाही आहे किंवा आम्हाला भविष्य सांगता येत नाही, पण एक प्रामाणिक प्रयत्न केला तर बऱ्याचशा पेशंट्सना रिझल्ट देता येतो आणि नवीन तंत्रज्ञान जे नवीन नवीन येत आहे ते वापरून आपल्याला नक्कीच इम्प्रूव्हमेंट करून आणि मॅक्सिमम सक्सेस रेट देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. वा,
खूपच सुंदर आणि अत्यंत विस्तृत पद्धतीने मार्गदर्शन कविताताई करतायत. तर खरोखरच श्रोते हो, आपलं पूर्वीचं जे सगळी लाईफस्टाईल होती ती पूर्ण बदलली आहे आता, आणि आधुनिक काळामध्ये स्त्रीच्या हालचाली आणि तिचं दैनंदिन जीवन जे आहे ते वेगळ्या पद्धतीचं असल्यामुळे काही हार्मोनल चेंजेस आणि इतर काही प्राकृतिक बदलांमुळे बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या आहेत. पण तरीसुद्धा त्या स्त्रीची प्रकृती, तिच्या शरीरामध्ये काही जर उणीवा राहून गेल्या असतील तर वैद्यकीय क्षेत्रातलं जे तंत्रज्ञान त्याने जो विकास केलेला आहे त्यातून ह्या सुंदर सगळ्या उपचार पद्धती आपल्यासमोर आलेल्या आहेत, आणि त्याच्यातून ह्या काही कमी ज्या आहेत त्या काढून टाकल्या जातात, बाजूला करून जो आनंद आपल्याला निखळ आनंद जीवनामध्ये हवा आहे तो प्राप्त करता येतो. तर कविताताईंसारख्या वैद्यकीय क्षेत्रातल्या अत्यंत तज्ज्ञ आणि त्याचबरोबर प्रॅक्टिकली काम करणाऱ्या म्हणजे शल्यचिकित्सक आहेत त्या, आणि या वंध्यत्व निवारण आणि लॅबरोस्कोपीवरती काम करता आहेत, सक्सेसफुली काम करतायत. तर खरोखर त्यांच्याकडून आपण मार्गदर्शन आणि या सगळ्या गोष्टींचा लाभ नक्कीच घेऊ शकतो. कविताताई खूप खूप धन्यवाद. अत्यंत मोलाचं असं मार्गदर्शन आज कविताताईंकडून आपल्याला मिळालेलं आहे. पुढच्या भागामध्ये पुन्हा आपण भेटूयात एका सुंदरशा नवीन वेगळ्या स्त्रीशी संबंधित विषयाबरोबर. धन्यवाद. धन्यवाद.